आज चार एप्रिल मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार सहाशे पंधरा छत्रपती राजाराम महाराजांनी जेव्हा आपल्या सहकार्याशी किल्ला सोडला तेव्हा त्यांनी राजपरिवाराच्या संरक्षणाची जबाबदारी गणोजी व गिरजूजी यादव यांच्यावर सोपवली पण आता गणोजीच मोंगलांचा कैदी झाला राजपरिवाराचं संरक्षणाची व सुटकीची सर्वच जबाबदारी गिरजोजी यादवावर पडली गिरजोजी हा राजाराम महाराजांच्या अत्यंत सेवक होता इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या जिंजीच्या प्रवासात कर्नाटकमधील सिमोगा येथे राजाराम महाराजांच्यावरती शत्रूंनी छापा टाकला त्यावेळी सोबतचे जडजवया हो श महाराजांनी गिरजोजी यादवांचे हवाले केले होते व त्याने ते अत्यंत धाडसाने व प्रामाणिकपणे जिंजी किल्ल्यात पोचवले होते तसेच राजा कर्णाच्या शिष्टाईच्या प्रसंगातही त्याच्या सुरक्षेची जबाबदारी गिरिजूजी यादावरची सोपवली गेली होती स्वाभाविकच आता जिंजीतील आणीबाणीच्या प्रसंगी राजपरिवारच्या सुटकेची सर्वस्वी भिस्त गिरिजोजी यादवारची होती गिरिजूजी यादव हा अत्यंत विश्वासू असा स्वराज्याचा सेवक होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी